नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा. बऱ्याच दिवसांनी ऐकलं ना मंडळी, डायरेक्ट फ्रॉम कॅनडा. हो, आपण कॅनडा आलोय. तुम्ही मागचे एक दोन व्हिडिओ बघितले असतील, मी जास्त काही शूट केलं नव्हतं. सो मंडळी, आत्ता महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर वेदिका, लक्ष आणि आस्था पण आहे आता इकडे. ह्याच दोन दिवसापूर्वी, ह्याच वीकमध्ये हे तिघेही इकडे रिटर्न आलेले. तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करत असाल तर तिथे मी स्टोरी टाकली होती. नसेल करत तर नक्की इंस्टाग्रामवरती जा आणि तिथे मला फॉलो करा, सगळे अपडेट्स तिकडे असतात मंडळी. सो चला, आज आता दोन दिवस झाले त्यांना येऊन, जरा आता सेटल झालेले आहेत बऱ्यापैकी. आणि त्यानंतर आता आपण जात आहोत कुठे? डोलारामा. त्याच्यानंतर वॉलमार्ट. असं थोडंफार घरासाठी काय काय आणायचं आहे, काय थोडंसं फिरून यायचं आहे. आता आम्ही कुठे राहतो, काय राहतो, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. आणि छान छान व्हिडिओ येणार आहे. सो अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा. आणि छान छान कॅनडाचे व्हिडिओ मराठीतून बघण्यासाठी नक्की 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 सगळ्यांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा. येस. सो मंडळी, आपण आता इथे राहतो आणि आता आपण इथून खाली आलेलो आहे बाहेर. आणि आता चाललो आम्ही, जरा पहिल्यांदा चाललो आहे, आमचं जरा चेंज झालेलं आहे. आम्ही आता टफरीन मॉलला नाही चाललेलं आहे, आम्ही डोलारामा इथे आपल्या जवळ आहे. तर एवढ्या लांबून सगळं ते आणायचं, आपल्याकडे कार नाही आहे. जसं मागच्या वेळी आपल्याकडे कार होती, आता आपल्याकडे कार नाही आहे. सो आपल्याला सगळं हे असं चालत चालत जा, सामान घ्या आणि ते यावं लागतं. सो त्याच्यामुळे आम्ही जवळच इथे डोलारामा आहे तिकडे चाललो आहे. थोडंसं डोलारामा म्हणजे काय, काय होईल का तिकडे, काय होतं आपलं, तिकडे काय मिळतं डोलारामामध्ये? डोलारामामध्ये असं रोजचं लागणारं सामान, असं सगळं छोटं मोठं सामान, $1 to $4 पर्यंत ते सगळं तिकडे असतं. सो जे जे पहिल्यांदा कॅनडात येतात ते पहिल्यांदा सगळं तिकडे जातात. घरचं आयटम बिटम सगळं हाऊस होल्ड वस्तू, क्लिनिंगच्या वस्तू सगळं तिकडे मिळतात. सो आता आपण तिकडे जाणार आहोत, थोडंफार ते खरेदी करणार आहोत आणि नंतर मग घरी येऊन थोडंसं इंडियन ग्रोसरी थोडंसं आणायचं, तिकडे जाणार आहोत. नंतर मग आपण थोडंसं फिरू, बघूया कसं काय प्लॅन होतं. चला आता आपण पुढे जाऊ. तो आलो आहे आपण डोलारामामध्ये. $1 असं ते साईन असतं आणि आता आपण आतमध्ये जाऊया. चलो. ये लोक एन्जॉय करत आहेत. वाव, एका पबची कुठली गाडी आहे, लोक बघायची पेंडळ. सो असा एन्जॉय चालू असतो. आता समर सीझन चालू आहे ना इथे, खूप एन्जॉय चालू असतो. सो आता आलो आहे आम्ही डोलारामामधून आणि हे बघा, समर सीझन लोक फुल एन्जॉय करतात इथे. वा, चला आता. येस. सो डोलारामाचं आता आमचं सगळं झालेलं आहे, सगळं घेऊन आलेलं आहे. बऱ्यापैकी जे जे थोडंफार लागतं, किचनचं सामान, त्याच्यानंतर आपलं हाऊस होल्डचं थोडंसं लागतं ते घेतलेलं आहे वेदिकाला जे पाहिजे होतं ते. आणि नंतर आता आम्ही आलेलो आहे इथे. काय आहे, चायनीज इथे शॉर्मा, चिकन, फलाफल हे सगळं मिळतं. सो आता तर ते घेतलं आम्ही. सो जरा ते ट्राय करतो, वेदिकाला बोललो तर आपण इकडचं ट्राय करूया कसं आहे ते. आणि इथे इंडियन रेस्टॉरंट्स बाजूला भरपूर आहेत, नाही आहे असं नाही आहे, पण जरा इकडे आलं तर जरा कॅनडाचं जरा वेगळं कसं काय मिळतं ते ट्राय करतो, तुम्हाला पण सांगतो. सो असं आम्ही इथे बसलेलो आहे, लक्ष इथे, लक्ष आणि मी चिकन घेतलेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे व्हेज. सो चला तर आता येईल ते, मग तुम्हाला दाखवतो कसं आहे. काय आणलं आहे बघा, हे आहे फलाफल आणि हे आमचं आहे लक्ष आणि वाजन आणि हे तुमचं आहे दोघींचं फलाफल. चला कसं आहे. येस. सो कसं आहे फलाफल, खाऊन बघताय, दिसतंय तर छान खा खा खा. आस्थाला पण याच्या घेतलेलं, आस्थाला आता बाजूला घेते काढून एवढं काय ते खाणार नाही. सो आस्थाला खायचं होतं हे वे. लक्ष
काय घेतलंयस? लक्ष्मी बटर चिकन घेतलेलं आहे विथ राईस आणि हे सगळ्याचं. सो असं बघा, इथे मंडळी हे असं खाणं मिळतं का? आणि मी नॉर्मल चिकन घेतलेलं आहे, राईस घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं स्टफिंग आहे एक. आता हे खायचं आहे मला. आणि बाजूला आपलं कोक आणि थोडंसं आहे पेप्सी, डायट पेप्सी आणि ते आहे. येस, तो एन्जॉय करतोय. तुम्ही पण एन्जॉय करा मंडळी कॅनडा आमच्याबरोबर. आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. येस, खाऊन घ्या. रील टाकली होती, भरपूर लोकांनी बघितली होती, तुम्ही बघितली असं जाऊन बघा. तुमचं अन्नलक्ष्मी रेस्टॉरंट जवळच आहे, आपण जाऊया. म्हणजे व्हेज रेस्टॉरंटसुद्धा कॅनडामध्ये टोरंटोमध्ये आता आहेत म्हणजे. चला आता आपण पुढे जाऊया, पुढे अजून काय एक्सप्लोअर करता येतं. चला, हे आहे पिझ्झा. पिझ्झा मस्त आहे की इथे छानपैकी पिझ्झा मिळतो. आणि तिकडे बघा टीम हॉटेल. चला आता आपले, हां सिग्नल लागलेला आहे मंडळी. बघा सिग्नलवर लागला आहे, ग्रीन आहे त्याच्या. आणि गाड्या इथे थांबलेल्या आहेत कशा बघा. सो तुम्हाला पहिलं चालायला देतं आणि असं इथून झेब्रा क्रॉसिंगवरून चालायचं असतं. आणि आता आपण जाऊया ह्या स्टोअरमध्ये. येस, हे रब्बा स्टोअर आहे. चला, ते असे ग्रोसरी स्टॉप आहे, शॉप आहे. आणि भाज्या बघा कितीला आहे. आणि काय माहिती का तू बघितलंस आता? समोसा अडीच डॉलर म्हणजे किती आले? 6, 6, 12, 120 आणि 150 डॉलर ना, म्हणजे 150 समथिंग झाले. 150 झाले. एक समोसा का काय? एक समोसा घ्या बघा. एक समोसा आहे तर असे बघा इथे. आणि कोरिएंडर कितीला बघ जा? 299 बंच. येस, 299 बंचला आहे. आणि हे तुम्हाला जर असं दुसरं आणखीन काय काय आहे बघा. 299 म्हणजे जवळजवळ जवळजवळ 180. सो असं शॉप आहे इथे. सो तुम्ही इथे भाजी वजी घेऊ शकता इकडे नॉर्मली असेल तर. आणि इकडे आणखीन ग्रोसरी शॉप. चला जरा घेऊया, नंतर आपण बोलूया. सो मंडळी, सीएन टॉवर बघितलं तुम्ही? हा, हे सीएन टॉवर. सो आता आपण आलो सीएन टॉवरच्या इथे. आपण पुढे सरळ जाणार. इकडे लेफ्ट साईडला सीएन टॉवर आहे, त्याच्यानंतर पुढे तिकडे ॲक्वेरियम आहे. ते आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये, मागच्या आपण जेव्हा होतो कॅनडामध्ये तेव्हा दाखवलेलंच आहे तुम्हाला. पण आज सॅटरडे आहे, आज सगळं पब्लिक फिरायला आलेलं आहे. डाऊन टाऊन मस्त एन्जॉय करतो आम्ही. डाऊन टाऊनला बघा एवढं पब्लिक आहे. इंडियन पब्लिकसुद्धा भरपूर आहे कॅनडामध्ये. सो तुम्ही जेव्हा इथे आला तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की कॅनडामध्ये इंडियन पब्लिक भरपूर आलेलं आहे. सो सगळे एन्जॉय करतात आज. आणि मी तुम्ही मागू शकतो, हे आहे ब्लू जेस रॉजर्स सेंटर आहे हे. आणि इथे मॅचेस होतात, एकदम त्या कुठल्या बेसबॉलच्या मॅचेस होतात. सो इकडची टोरंटोची टीम आहे ब्लू जेस. सो त्यांच्या सपोर्टसाठी बघा किती लोकं आलेली आहेत. सो आज तिथे मॅचेस होणार आहेत. सो एन्जॉय करतात लोकं आज, सॅटर्डे संडे एन्जॉय करणार आहेत. आपण पण करूया. चला तुम्हाला अजून काय काय दाखवतो. चलो,
मंडळी पुढे पुढे आलेलो आहे. तुम्ही बघितलं सीएन टॉवर, हा बघा सीएन टॉवर, सीएन टॉवर दिसतो तुम्हाला, येस सो सहा आहे सीएन टॉवर. आणि आम्ही सीएन टॉवरच्या इथे आहोत आणि भरपूर गर्दी आहे. आज आहे विकेंड सॅटरडे आणि छानपैकी ऊन पडलेलं आहे, मस्तपैकी ऊन पडलेलं आहे, एकदम भारी एन्व्हायरमेंट आहे आणि त्यामुळे पब्लिक बाहेर पडलेलं आहे एन्जॉय करायला. आणि डाऊन टाऊन, डाऊन टाऊन बघा हे जोरदार. आणि हे तुम्ही मागे बघता हे रेपलीज ॲक्वॅरियम आहे आपला, ह्याच्यावरती व्हिडिओ आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही कॅनडा होतो त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही नक्की बघा, मी लिंक देईन, नक्की जाऊन बघा. आणि सी एन टॉवरला सुद्धा गेलेलो आहे आपण, पण सी एन टॉवरचा आपण तेव्हा व्हिडिओ नव्हता केला ना वेदिका, नव्हता त्या स्टार्टिंगला आहे. सो आपण कधीतरी सी एन टॉवरला वरती जाऊया हाईटला आणि तो व्हिडिओ पण करूया. पण आता सध्या आम्ही चाललो आहे ग्रोसरी आणायला, पण आमच्या जवळच आहे हे सगळं सी एन टॉवर, हे सगळं आम्ही डाऊन टाऊनला जातो, सगळं जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये, जवळजवळ काय आहे आणि कशी चहलपहल आहे सध्या समरमध्ये कॅनडामध्ये. सो एकदम एकदम लोक एन्जॉय करत आहे. चला आपल्या जायचं ग्रोसरी आणायला, तिकडे जाऊ आणि नंतर मग येऊया. चला येस आलो आपण इंडियन स्टोअरमध्ये. तुम्ही बघता इथे आशीर्वाद आटा, वेगवेगळ्या प्रकारचे आटे आहेत इथे, म्हणजे आपल्याला पीठ जे आपण चपाती बनवण्यासाठी लागतं ते पीठ आहेत, तांदूळ आहे इथे, इंडियन गेट, इंडिया गेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, टिल्डाचे तांदूळ आहेत, तांदूळ आहेत आणि बाकीचं घरी लागणारं सामान सगळं आहे इथे. वाव, तू काय घेतेस, काय घेतेस तू? रवा घेतला, पोहे, रवा पोहे, जरा हे कडधान्य आणि डाळी बघते. हो, कडधान्य आणि हे इंडियन स्टोर आहे आणि इथे सगळं अवेलेबल आहे बघा. आणि हे आपण डाऊन टाऊनला आहोत. नानक, देसी घी, हे चटण्या सगळे, मॅगी मसाला, इथे आपले सगळे स्पायसेस आणि हे सगळे मसाले, एम डी एच, वाना, शान सगळे मसाले आहेत. परत ते घेत आहेत, इथे काय घेतात. आणि एक भारी वस्तू सापडल्या मला, वडापाव. वडापाव, फ्रोझन वडापाव, फ्रोझन वडापाव म्हणजे ढोकळा आहे तिथे फ्रोझन मध्ये, पण वडापाव पण मला फ्रोझन मध्ये दिसला. बापरे, आज तर वडापाव खायचा का तुला? तिथे दाबेली पण आहे फ्रोझन मध्ये ठेवली, दाबेली. सो असं फ्रोझन मध्ये हे मिळतं, पण तेवढी शेवटी जे आपण रिअल मध्ये खातो ते वेगळंच असतं. हे फ्रोझन मध्ये थोडस नाही मी प्रिफर करत आहे इथे, पण मिळून जातं वडापावची तुम्हाला टेस्ट मिळून जाईल फ्रोझन मध्ये. हे बघ अहो वडापाव, दाबेली आणि वडापाव. नमस्कार मंडळी, येस व्हिडिओ एडिट करत होतो आणि व्हिडिओ एडिट करता करता शेवटला आलो आणि नंतर लक्षात आलं अरे आपण व्हिडिओ एंडच केला नव्हता. सो मंडळी, हा व्हिडिओ म्हणजे आम्ही सॅटरडे आमचा कसा घालवला, ग्रोसरी आणायला गेलो, आजूबाजूचा थोडंसं परिसर तुम्हाला दाखवला, थोडंसं कॅनेडियन टाईपचं आम्ही जेवलो दुपारी, हे तुम्हाला सगळं दाखवलं आहे. सो कॅनडा लाईफ कशी असते हे तुम्हाला दाखवलं आहे. ग्रोसरी विसरी आणायची सॅटरडेला, म्हणजे तो सगळा एक दिवस त्याच्यातच जातो. सो मंडळी, असा काही एक दिवस आमचा गेला आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सो मंडळी, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आपले असेच व्हिडिओ छान छान बघण्यासाठी नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्ही नुसतं बघता आणि सबस्क्राईब काही करत नाही, नक्की नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा, कमेंट करा मंडळी. त्यामुळेच मला कळतं की अजून आपल्याला काय काय व्हिडिओ करायचे आणि तुमच्याबरोबर कुठली कुठली माहिती घेऊन यायची. नक्की नक्की कमेंट करा, लवकर करा आणि ते लाईक पण करा मंडळी. चालतं मंडळी, आत्ता मी इथे थांबतो. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि पुढे तर एकदम छान छान व्हिडिओ येणार आहेत. नक्की नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला मंडळी, बाय 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 बाय, टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.